घरफोडी गुन्ह्यातील आणि मागील काही दिवसापासून फरार असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून घरफोडीचे 20 गुन्हे उघडकीस आले असून 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई हडपसर येथे करण्यात आली. निखिल उर्फ मॉन्टी कंगणे राहणार तळेगाव ढमडेरे पुणे आणि अमोल रघुनाथ गोपकर वय 28 राहणार चिखली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कंगणे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. खंडणीविरोधी पथकाचे अधिकारी गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलीस कर्मचारी अमोल पिलाने यांना घरफोडीतील दोन आरोपी हडपसर येथील गांधी चौकात सोन्याचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे खंडणीविरोधी पथकाने हडपसर येथील गांधी चौकात असलेल्या एका सराफाच्या दुकानाजवळ सापळा रचला. कंगणे आणि गोपकर हे सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी आले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले. गंगाडन पोलीस स्टेशनचे एक घरफोडी, निगडी पोलीस स्टेशनची एक घरफोडी, सहकारनगरच्या दोन, सिंहगड रोडची एक, वारजेमावाडीची एक आणि त्रासखानाची एक, असं 21 घरफोड्या ज्या आहेत या उघडकीला आल्या आहेत. त्यामधला मुद्देमाल जो आहे तो त्याने याच्या घरामध्ये लपवून ठेवला होता. त्याचं पोलिसांनी इंट्रोगेशन केल्यानंतर आणि त्याच्याकडून व्यवस्थित माहिती घेतल्यानंतर त्यांनी हे काढून दिलेले आहे. यासोबत या गुन्ह्यांमध्ये काही कॅश पण गेली होती, ती मात्र मिळू शकलेली नाही. संकट काय होतं, कसं तो म्हणजे घरफोड्या करायचं, दोघं मिळून हे दिवसा घरफोडी करायचे आणि कटावणीचा वापर करून ज्या घरामध्ये कोणी नाही त्या घरामधून आधी रेकी करून त्या ते घर दुपारी फोडायचं आणि त्यामधला मुद्देमाल चोरी करायचा. हा ही यांची सर याची बॅक हिस्ट्री काय आहे? म्हणजे याची बॅक हिस्ट्री मी ऑलरेडी आधी सांगितलेली आहे की यामधला मॉन्टी जो आहे त्या मॉन्टीवर निगडी पोलीस स्टेशनचे 6 गुन्हे, विमानतळचे 5, हडपसरचे 2, चंदननगरचे 1 आणि लोणीकनचे 2 असे. सर वारंवार असे प्रकारे चोरी करतात, त्यांच्यावर काय कारवाई व्हायला हवी? म्हणजे परत तुम्ही आता सोडल्यानंतर परत ते कदाचित नाही. यावेळी आम्ही या आरोपीला सर्व पोलीस स्टेशनमध्ये फिरवणार आहे आणि त्यानंतर या आरोपीला बाहेर येणार नाही म्हणजे अशी आम्ही व्यवस्था करणार आहे. त्या दृष्टीने आवश्यक कायदेशीर पावलं जे आहेत ते सगळे उचलले जातील. थँक्यू.